Hey, hey.
वचनी आहे विश्वास अनुभव पाहे राम रसाची आचवी आन रस रुचते केवी ऐसे सुख वचनी आहे विश्वास अनुभव पाहे तुका म्हणे चाखोने सांगे तुका म्हणे चाखोने सांगे मज अनुभव आहे अंगे ऐसे सुख वचनी आहे विश्वास अनुभव पाहे पांडुरंग करू प्रथम रामाख्याम प्रगटाम कृतोट जनटाम देवीं भजे टव्यटाम मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग पंढरी रायाचे लाडके भक्त वैष्णव शिरोमणी श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय महाराज विश्वाचे गुरु जगाचे गुरु आशिया खंडाचे गुरु भारताचे गुरु महाराष्ट्राचे गुरु उत्तर महाराष्ट्राचे गुरु जळगावचे गुरु यावलचे गुरु कोसगावचे गुरु माझे गुरु तुमचे गुरु इथून पुढे कीर्तन सुरू महाराजांच्या गाथेमध्ये 4,046 अभंग आहेत 100 प्रकरण आहेत एका अभंगाचं एक प्रकरण धरलं जात त्यामध्ये 100 प्रकरण 4,046 अभंग आणि 19,300 चरण
कराडकरांच्या गाथेअनुसार आहे. वेगवेगळ्या गाथांचा थोडा फरक होईल. त्यामध्ये रामचंद्र प्रभूवर 14 अभंग आहेत आणि त्या 14 अभंगातला आजचा एक अभंग निवडला आहे. आपला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सालाबाद प्रमाणे त्रिभुवन पावनी मधुर जल वाहिनी पुण्य सलीला मोर नदीच्या काठावर कोसगाव मध्ये आणि गेल्या 25 वर्षापासून हा नामयज्ञ सोहळा चालू आहे. यंदाचं 25व्या वर्षाचं हे पहिलं कीर्तन आहे आणि हरिभक्तीपरायण गुरुबंधू शारंगधर बाबांचं मार्गदर्शन आहे. आता एक एक नाव घेण्यापेक्षा समस्त गुरुबंधू मंडळी, समस्त ग्रामस्थ मंडळी, समस्त महिला मंडळी आणि त्याच प्रमाणे रामायण कथा चालू आहे ना का भागवताय. रामायण कथा सांगणारे हरिभक्तीपर कुठे बसले महाराज दिसत नाही, आराम करताय बर. त्यांच्या मुखातून रामायण कथा चालू आहे. विविध क्षेत्रातले विविध स्तरावरील सर्व गुरुबंधू मंडळींचा आज भेटीचा योग आहे आणि मला आळंदी सोडून 44 वर्ष संपले तेव्हा हे पहिलं कीर्तन कोसगाव मध्ये आहे. विठाला विठाला. आज रामायणाची काही प्रस्तावना सांगत नाही, थोडी वेगळी प्रस्तावना आहे. या ठिकाणी मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम आहे. मूर्ती स्थापनेबद्दल ज्या दिवशी मूर्त्या स्थापन होतील त्या दिवसाचे कीर्तनकार महाराज तुम्हाला वैदिक पूजा, तंत्र पूजा आणि मिश्र पूजा या सगळ्या गोष्टी तुम्हाला कीर्तनातून सांगतील ते. पण एक ऐकत राहा, धर्मग्रंथामध्ये मूर्तीचे प्रकार 8 आहेत. हे मूर्ती प्राण प्रतिष्ठाही आहे आणि रौप्य महोत्सवही आहे. थोडी प्रस्तावना सांगतो, रामायणाची काही प्रस्तावना सांगत नाही. ऐकत राहा, सुरुवात करतो. मोजाभर मूर्तींचे प्रकार करू सुरुवात. शैली लवही, दारुमयी, लेप्या, लेख्या, सैकती, मनोमयी, मणिमयी. किती झाले? 8 झाले, बरोबर आहे. आता याचं विवरण करून देतो. शैली म्हणजे शिला, दगडापासून बनवलेली मूर्ती तिला शैली म्हणतात. बर बर. लवही लोखंडापासून बनवलेली, हे भाववाचक शब्द आहे संस्कृतात, लोखंडापासून बनवलेली लवही. बर, शैली लोही. दारुमयी, दारू या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ होतो लाकडापासून बनवलेली मूर्ती. उदाहरणार्थ ओरिसा राज्यामध्ये पुरी जगन्नाथपुरीला जगन्नाथ भगवान बलराम दादा सुभद्रा ताईंच्या ज्या मूर्ती आहेत त्या काष्टमय आहेत, त्याला म्हणतात दारुमयी. दारू शब्दाचा अर्थ लाकूड होतो. शैली लोही दारुमयी लेप्या, लेप देऊन बनवलेली प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती तिला लेप्या म्हणतात. लेप्या लेख्या, चित्रात आणि रांगोळीत काढलेली जी मूर्ती असते तिला लेख्या म्हणतात. हे सगळं भागवतात आहे. भागवत सांगणाऱ्या बोनी हे सगळं सांगायला पाहिजे, अपेक्षा आहे मला ती. लेप्या लेख्या सैकती, मूळ शब्द आहे सिकता. सिकता म्हणजे रेतू, रेतू म्हणजे वाळू, वाळू म्हणजे घेसू, घेसू म्हणजे गिट्टी आणि इंग्रजीमध्ये तिला सिलिकॉन म्हणतात. तिच्यापासून बनवलेली मूर्ती जी आहे ती सैकती, मनोमयी, शांत निवांत निभ्रांत असं चित्त ठेवून एकांत वासात बसून आणि त्या ठिकाणी मनोमय मूर्तीची कल्पना करावी. मनोमय पूजा येची पडी केशी राजा. मनोमय मूर्तीची कल्पना करायची आणि मनोमय स्नान घातलं, कपडा घातला, धूप दीप सगळं 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 6 ऋतूंमध्ये मिळणारी फुलं वगैरे काहीच आणायची नाही आणि मनोमय सगळं पूजा द्रव्य सगळं नैवेद्य शेष पूजा मनोमय करायचं. मनोमय सात
मारल्या तर बेधडक सांगा. भागवताच्या 11व्या स्कंदातल्या 27व्या अध्यायाचं नाव आहे क्रियायोग, तिथली ही माहिती आहे. पण तुम्ही जर हसण्याची अपेक्षा करत असाल तर मग माझ्या सगळं बुद्धी मावळली माझी. हसण्याची अपेक्षा तरी करू नका आता. आणि इथून सांगतो, सुरुवात करतो, मणीला मणी जोडायचा आणि मण्यापासून बनवलेली मणीमयी मूर्ती आठवी आहे. 6 ऋतूंमध्ये जे फुलं मिळतील, फलं मिळतील, पूजापत्र काही फलपुष्प तोय एका अभंगात आलेलं आहे बरं का. आताच पुन्हा सांगतो तुम्हाला, आता तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये सुद्धा असं आलेलं आहे. काय आलेलं आहे? काळ सारावा चिंतने, पुढे एकांतवासी, त्याच्या पुढे आणि पुढे काय आहे? प्रदक्षिणा युक्त आहार विहार नियम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. याच्यामध्ये देवाची पूजा करणं, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजेने, हे तिसरं पद देवाच्या पूजेबद्दल आहे. पूजी प्रतिमेचे देवा मागे फिरून जायचं. पुन्हा सांगतो, आपण वापरलेली वस्तू देवाला देऊ नये, देवाची वस्तू आपण वापरू नये. देवाच्या मंदिराची जमीन आपण बिना त्याचा मोबदला दिल्याशिवाय खेळू नये, आपल्या नावाची करू नये. तसा कायदा होता पूर्वी, जवळ जवळ काही गावांना देवाच्या मंदिराच्या जमिना आपल्या नावाच्या केल्या. लोक म्हणतील, जमीन त्या गावची, खेळणारा त्या गावचा, तुमचं काय पोट दुखलं, माझं काय पोट दुखलं, देऊ का ग्रंथाचा पुरावा. श्रीमद भागवत महापुराणामध्ये ही माहिती आलेली आहे. जो देवालयाची वृत्ती हरी जमीन सोनं नाणं पैसा हरण करतो, हे ओवी काढून देईल. फक्त एकनाथी भागवत घेऊन या, मला माहिती आहे तुम्ही भागवत आणणार नाही, घरी जाणार आहे. जो देवालयाची वृत्ती हरी ब्राह्मण वृत्तीचा उच्छेद करी आयुत आयुत वर्ष सहस्री नरकी कृमी भोगीजी. नरकातला किडा होऊन आणि 10,000 वर्षापर्यंत तो तिथे राहतो आणि तिथलं ते खातो, तिथेच राहतो. तू म्हणाले कुठे लिहिलंय? एकनाथ महाराजांच्या भागवतात ओवी आहे, ज्याला पाहिजे त्याने पाहून घ्या. आणि श्लोकाचा आधार देतो, स्वदत्ताम परैर दत्ताम यो हरे तसु सुर विप्रय हो. स्वतः दिलेली, पूर्वजांनी दिलेली आणि इतरांनी दिलेली मंदिराची प्रॉपर्टी आणि जो हरण करतो आणि अशा प्रकारचा तो नरकातला किडा होतो. 27वा अध्याय क्रियायोग त्याचं नाव, 11वा स्कंद आहे आणि शेवटी ही ओवी आलेली आहे. चला, ज्याला पाहिजे त्याने करून घ्या. आत्ताच उत्तर देऊन देतो तुम्हाला, हे देवाचं मंदिर आहे, याच्या देवाचा मुगुट आहे 44 तोड्याचा, तसाच फोटो काढून घ्यायचा आणि कारागिराला द्यायचा. बनव, किती मध्ये बनेल हा सांगा तुम्ही, कि तितक्यात बनवतो. 36 तोड्यात बनवला आणि पहिला कितीचा आहे? आताच बोललो ना मी तुम्हाला, 44 मधून 36 गेले, खाली किती राहिले? तसाच पनपतला मुगुट बनवायचा, देवाला घालून द्यायचा आणि 44 तोड्याचा मुगुट घरी घेऊन यायचा. 8 तोडे सोनं चोरलं कोणालाच माहिती नाही. एक नाही, परभणी, आपला या परभणीकडचंही आहे, अमरावती जिल्ह्यात सोटागीर महाराजांची जमीन काही लोकांनी दाबली पण त्याच्यातल्या 10-15 लोकांनी परत करून दिली. मी स्वतः त्या देवस्थानमध्ये कीर्तन करून आलेलो आहे. सोटागीर महाराज संस्थांची जमीन किती होती, जाऊ द्या, जो करीन तो भरीन. पण एवढं सांगून जातो, जाता जाताना सगळ्यात महत्वाचं, मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याकडून 32 अपराध होतात. ध्यानात राहतील का? तुम्ही म्हणाल हे कुठून आणताय तुम्ही, हसवत नाही आम्हाला, आम्हाला तीच अपेक्षा होती. हसण्याच्या नादी लागणं म्हणजे परमार्थ दुरावणं, इथेच आहे का? आता सांगतो तुम्हाला शांततेनं, काय विषय होता आपला महाराज पखवाजे, तुम्हाला विचारतोय काय? 32 अपराध घडतात. मी सुतकात देवाजवळ गेलो, एक अपराध आहे, देवाकडे पाठ करून बसलो, पण कीर्तनात देवाकडे पाठ केल्याचा अपराध मानला जात नाही. देवाच्या मंदिरामध्ये अपानवायू सोडला, आणखी अपराध सांगतो. शांत मनाने एक ऐकत राहा, आपण देवाची वस्तू वापरली, आपली वापरलेली वस्तू देवाला दिली,
आणि पुन्हा सांगतो तुम्हाला, भगवंताच्या मंदिरामध्ये माझ्या पाय पडले तुम्ही, तो सुद्धा अपराध आहे. स्पष्ट लिहिलेलं आहे भागवतामध्ये, कोणाच्याही पाय पडू नये. आणि पुन्हा सांगतो, एकादशीला देवाचा पडदा टाकू नये. टाकला तर काय त्याला इलाज नाही आता तुमचं, पण दररोज पडदा टाकावा. आणि पडदा टाकला की तिथे मंदिरात गप्पा करायच्या नाही, काहीच करायचं नाही. हा एकादशी असेल तर जागर करा. एकादशी देव जागरा आला, आमच्यासारख्याच्याही पाय पडू नये, तो भगवंताचा अपमान असतो. हे 32 अपराध आहे. आणखी सांगतो तुम्हाला, देवाचा पडदा टाकला नुसता दरवाजा लोटला, अडकेले देव मंदिर बंद केलं, तुम्ही गप्पा मारत राहिले आणि घरचा हिशोब तिथे करत राहिले इन्व्हर्टरच्या देवाच्या लाईट मध्ये, तोही अपराध आहे. असे 32 अपराधातले सगळे काही सांगत नाही, पण एवढं जेवढं पाडता आलं तेवढं पाडत राहा. देवाचा वाढदिवस साजरा करावा. जो देवालयाचा वाढदिवस साजरा करतो, मोठा उत्सव करतो, सामर्थ्य असेल तर स्वतः करावं, नाही तर सर्व मिळून करावं. अशी एक ओवी आहे, जो मंदिर प्रतिष्ठा करूनी स्वये तो सार्वभौम राज्याला आहे. ज्याने स्वतः मंदिराची प्रतिष्ठा केली, आपल्या सियावल तालुक्यात वडरी गावाला एकाच माणसाने राम मंदिर बांधलेलं आहे. आणि जर देवाच्या मंदिराला जमीन दिली, भूमी दाने वस्ती भूमी पाडू, देवाच्या मंदिराला जो जमीन दान करतो तो पुढच्या जन्मात राजा होतो. आरसा जर बाईने दिला, सौभाग्य वाढतं. अन्नदाने सदा सुखी, मंदिर दाने भुवन पालखी, हा नामदेव महाराजांचा अभंग आहे. ही माहिती आज सांगितली जाईल, 6 महिन्यानं मी पुढे आलो तर ही माहिती येणार नाही. आजच्याच प्रसंगाला माहिती सांगितली जाईल. आणि पुन्हा एक ऐका, चल मूर्ती आणि अचल मूर्ती अशा दोन प्रकारच्या आहेत. आता 3 गोष्टी कधीच बदलू नये. म म म काय आहे हे? म म्हणजे मूर्ती, म म्हणजे माला, आणि म या शब्दाचा एक अर्थ आहे मंत्र. आता ही माझ्या गळ्यातली माळा मी इच्छाने जप करतोय, ही कधीच बदलवायची नाही. माळा हिच्या दिव्यत्व उतरेल. 12 वर्षाची माळा झाली जप करून करून, हिच्या दिव्यत्व उतरत असतं. ज्या मूर्तीची 12 वर्ष पूजा झाली, तपपूर्ती झाली, तिच्या दिव्यत्व उतरत असतं. ज्या मंत्राने जप केला 12 वर्ष, त्या मंत्रात दिव्यत्व उतरत असतं. मंत्र, माला, मूर्ती ह्या 3 गोष्टी कधीच बदलू नये. आणि पुन्हा तुम्हाला एक जाता जाताना सांगून जातो, ज्या मंदिराचा जो विधी आहे त्याप्रमाणे करावा. देवाचा वाढदिवस साजरा करावा, माणसाचा वाढदिवस साजरा करू नये. असं जर बोललं तर तुम्हाला लगेच राग येऊन जाईल. सरळ ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातल्या 2 ओव्या वाचून घ्या. मरक्या देहाचा वाढदिवस साजरा करणाऱ्याला ज्ञानोबरायांनी कोपर खडी मारलेली आहे, वाचून घ्या. कीर्तनकार वर दोष देऊच नका. आणि दिला तर काय, मला सस्पेंड करणार तुम्ही? आता सगळी माहिती मी काही सांगत नाही. त्या दिवशी मूर्ती बसणार आहे, त्या दिवशी तुम्हाला सगळी माहिती ऐकायला मिळेल. आणि म्हणून महाराजांच्या गाथेमध्ये लढित नावाचं प्रकरण आहे. कोणतं प्रकरण सांगितलं? चोपदार काही जन्माने, आठल्या आठे जन्माने 7 फुटवर लढित. त्याच्यामध्ये 10-12 अभंग आहे. उभारिला हात जगी जाणवली मात, देव बैसले सिंहासनी, पुरे याचकाची धणी, एकाच्या कैवाडे उगवी बहुताचे कोडे. ज्याने ज्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली आणि नामजप साधना केली, त्या ती मूर्ती ज्या देवाची आहे त्या देवाची त्याच्यावर कृपा संपादन होते. आणि म्हणून भारत देश, भारत माता आणि त्याचप्रमाणे राज्य सरकार, केंद्र सरकार, वारकरी संप्रदाय हे सगळे मूर्ती पूजक आहे. कशावरून? जर सरकार पुतळा बसवतं, त्या पुतळ्याला स्नान घालतं, गुलाल लावतात, माळा टाकतात, फोटो काढतात, पेपरला देतात, ही कोणाची पूजा झाली? पुतळ्याची. पुतळा काय आहे? मूर्ती. म्हणून सरकार बी मूर्ती पूजक आहे. चला ठीक आहे, एवढीच माहिती सांगू इच्छितो. भरपूर माहिती शास्त्रामध्ये आहे, सगळी सांगायची काही गरज नाही. आणि आता सुरुवात करतो अभंगाकडे येण्याचे. आज पहिला दिवस आहे.
आजे गुरु बंकट स्वामी महाराज, मामा साहेब, मारुती बाबा आळंदीकर, लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, संप्रदायातले जे आदवरीयू झाले, हे पहिल्या दिवशी नामपराभंग घ्यायचे. भगवंताचं नाम मंगलमय आहे. सकळ मंगळ ऐकत राहा. आरंभी आदरे आले तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. पवित्राणाम पवित्र यो मंगलानांच मंगलम. पवित्रातलं पवित्र, मंगलाचं मंगल, मंगलाचं सार, अमंगाला अमंगलाला मंगल करणार. आणि दुसरं सांगून देतो तुम्हाला, मंगलाची प्राप्ती करून देणार मंगलमय परमात्मा जगात आहे. असं कोणीच म्हणू नये की संसार मंगलमय आहे. अमंगळाची अंकुरी सवेची, मंगळाची पडे पारी, मृत्यू उदराच्या परिवरी गर्भू घेऊसी. ज्ञानेश्वरीतल्या नव्या अध्यात होवी आहे. संसार मंगलमय नाही आहे. तो वाटतो तुम्हाला शुभ लाभ, मनाची कल्पना आहे, मनोकल्पना आहे ती. आणि पुन्हा सांगतो तुम्हाला, काहींना मंगलच माहिती नाही. जन्मभर कुर्यात सदा टिंगलम, त्यांना काय मंगल माहित बिचाऱ्यांना. करावं दिवसाची सुरुवात भगवंताच्या नामाने करावी, म्हणून भगवंताचं नाम मंगलमय असल्यामुळे आरंभी आदरी आवडे आले मंगलानांच्या मंगलम. वा म्हणून मंगलमय अभंग रामनामाचा घेतलेला आहे. रामायणही चालू आहे. चला आताच पुढे सांगून देतो. ज्याला कसं वागावं हे पाहिजे असेल त्याने रामायण ऐकावं. ज्याला भक्तिवान व्हायचं आहे त्याने भागवत ऐकावं. ज्याला निष्कलंक राजकारण करायचं कुठल्याही पक्षात करा, कारण राजकारण करणं ही समाजाची सेवा आणि समाजाची सेवा ही देवाची सेवा आहे. निष्कलंक राजकारण ज्याला करा, कोणत्याही पक्षाचा असो तो, मी काही भावनेच्या भरात बोलत नाही, आवेशातही बोलत नाही, त्याने महाभारत वाचावं. वाईट राजकारण करणाऱ्या दुर्योधनाचं काय झालं? 100 स्त्रिया विधवा झाल्या, म्हाताऱ्या माय बापाला पाणी पाजायला कोणी उरलं नाही. वाईट राजकारणाचं फल त्याच्या पदरात पडलेलं आहे. शांततेनं बोललो, आवेशात नाही बोललो आणि भावनेच्या भरातही नाही बोललो. ज्याला भक्तिवान व्हायचं आहे त्याने भागवत वाचावं. ज्याला कसं वागावं हे पाहिजे असेल त्याने रामायण ऐकावं. ज्याला शुद्ध राजकारण करायचं आहे त्याने महाभारत वाचावं. ज्याला वैराग्य पाहिजे असेल त्याने गाथा वाचावी. ज्याला आत्मज्ञानी व्हायचं आहे त्याने ज्ञानेश्वरी वाचावी. ज्याला कमी वेळ मिळतो त्याने हरिपाठ वाचावा. आणि ज्याला स्वतःचा सत्यानाश करायचा आहे त्याने दुर्योधनाचं चरित्र वाचावं. बस समजलं. राजकारणामध्ये परमार्थ करता येतो अशी लई उदाहरण आहे, पण आज सांगण्याचा आपला प्रसंग नाही तो. चला एक बघू पुढे. आणि त्यामध्ये ज्याच्या नामाचा उल्लेख केला गेला, राम कहो आराम मिलेगा आणि कृष्णा कहो तृष्णा मिटेगी, हे वाक्य पेपरचे नाही. हे वाक्य जे आहे डोंगरे महाराजांच्या मुखातले, भागवतामध्ये डोंगरे महाराज हे वाक्य बोलत होते. आता सांगतो तुम्हाला. आणि आता बरं का, जगामध्ये कलियुग लागलेलं आहे. कृत हा त्रेता, बरोबर आहे, कृत त्रेता द्वापार कलिश्च इति चतुर्युगी. चार युग सांगितले तुम्हाला. याच्यात पुन्हा ऐकत राहा, पुन्हा सांगतो. रामावतारात नीती, कृष्णावतारात प्रीती आणि कलियुगात भीती. काय काय भाऊ, काय खरं रे माया बाप, माले सहसे खुरपण घ्यायची सवय आहे. चला, कृतयुगात स्तुती, युगात नीती, कृष्ण युगात प्रीती आणि कलियुगात भीती. भीतीग्रस्त कलियुग आहे. बाळा गाडी घे, मोटरसायकल घे, पण व्यवस्थित जा, व्यवस्थित आहे, भीतीच आहे.
रामावतारात नीती आहे, कृष्णावतारात गाईला प्रीती, मोराला प्रीती, गवड्यांना प्रीती, गवड्यांना प्रीती, प्रीतीच आहे, प्रीती म्हणजे प्रेम आहे, आणि कृतयुगामध्ये स्तुती आहे. वा वा वा, चारी गोष्टी चारी युगातल्या सांगितल्या. बरं बरं, आम्ही काय करायचं ते पाहू. असा भयान कलियुग लागलेला आहे. कलियुगातलं सांगू, 5 वर्षाची बाळा भ्रतार मागेल, 6 वर्षाची नारी गर्भिण होईल, थोर थोर पर्वत उडून जातील, 18 जाती एका ठिकाणी जेवतील. शकून आणि त्याने प्रत्येकाने आपल्याला स्वतःला अभंग वाचून तपासून घ्यावं. आपली वाट चाल कुणीकडे चाललेली आहे. कलियुगाची दादा ऐकावी थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी, भ्रतारा सोडून घरोघर फिरतील नारी. समजलं? भ्रतारा सोडून घरोघर फिरतील नारी, ऐसा माझा शकून दादा ऐकावा निर्धारी. नाथ महाराजांचा हे का भंग आहे, तुकोबारांचा हे का भंग आहे. पापाची आमुळे झाले सत्याचे वाटोळे, मेघ पडो भीती पिके सांडिली क्षेत्रे. मला 67 वर्षामध्ये यावल तालुक्यातल्या विहिरी खोल गेल्या असं वाटलं नव्हतं. यंदा सुरुवात झाली, पर्जन्य कमी होऊन गेलेलं आहे. लिहिलेलं आहे ग्रंथामध्ये, कली भांडण, कलुषित, कलंक, कलंकित, कापट्य, कपट, कारुण्य, कार्पण्य, कंजुषपणा, 24 गोष्टी या कलियुगात क क क क क ने सुरू होतात. इतका कली वाईट आहे. हो, कलियुगात कोणाची काय बुद्धी होईल. जसा विंचू नांगी मारतो तसा कलियुगाने नांगी मारली, त्याची बुद्धी भ्रष्ट होते. आणि कली कुठेही शिरतो. माफ करा, राग धरू नका, आणि राग धरला तर काय जे होईल ते हो. भागवतात स्पष्ट लिहिलेला आहे पहिल्या स्कंदात, हा कली सोन्यामध्ये राहतो. मग भागवत सांगणाऱ्याने सोनं घालो का घालू नये, मोकळं सांगा. सस्पेंड होईल तर मी होईल, डिस्चार्ज करतील तर मला करतील. भागवतात पहिल्या स्कंदामध्ये सोन्याचा मुकुट घातला, जरा संधाकडून आणलेला सोन्याचा मुकुट परीक्षितीने घातला, त्या जरा संधाला भीमाच्या हातून मारलं आणि ते सोनं आणलं होतं कवर. पांडवांच्या घरी आलं ते सोनं आणि याने मुकुट घातला आणि शिकारीला गेला आणि तो शाप झाला. त्या दिवसापासून त्याने मागून घेतलं, मला सोन्यामध्ये राहायचं आहे. ज्याचा त्याने विचार करावा. आपण सत्याचा विपर्यास करतो आणि केला तर काय जे व्हायचं ते होईलच. पण एक जाता जाताना सांगून जातो, काही मातमे तांब्याचा तार सुद्धा हाताला गुंडाळत नाही, तांब्याचा पितळाचा लोखंडाचा पट्टा असलेलं घड्याळही बांधत नाही, धातूपासून दूर राहतात. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, जन आणि धातू यांना धिक्कार केलेला आहे. हा कलीचा महिमा आहे. आणि दुसरं सांगतो तुम्हाला, कोणी विचारीन कलियुगाचा दागिना काय आहे, बेशरमपणा. शर्म तो उसे आती है जो शर्म से शर्माता है, हम तो बेशरम की औलाद है, हमें शर्म भी शर्माती है. आम्हाला शरम लाजली पण आम्हाला काहीच झालं नाही. कलियुगातला महिमा ऐका, कलीचे हे फळ पुढे होईल ब्रह्मगोण. आणखी 31 चरणांचा कान्होबारायांचा अभंग आहे. ऐका कलीचे महिमा, ¡Suscríbete al canal!
त्याच्यात एकतीस चरणात मंत्र शब्द सुद्धा आहे. काय राग धरून काही होणार नाही, त्याच्यात वाचून घ्या. आणि स्पष्ट लिहिलेलं आहे, सगळं 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 लिहिलेलं आहे, काहीच सोडलेलं नाही. संतांचं भविष्य कधीच बदलत नाही. हे बाकीचे भविष्य सांगणारे येतात तिकडचे, कुंभारी म्हणून गाव आहे जामनेर तालुक्यात, तिकडून भविष्य सांगायला येतात. आणि आपल्याकडे जे शहर उतरतात ते इकडे चार महिने राहतात, कमाई करून ते गावाकडे जातात, ते भविष्य वेगळं. असाच एक जंगल जोशी भविष्य सांगणारा आला. मी तुळशी वृंदावनाजवळ बसवतो तेव्हा मी घरी राहत होतो, आता मी मंदिरात राहतो. आणि गंमत काय झाली, असं उपरण टाकलेलं मोठ्या काठचं, शेणी मोकळी सोडलेली, गंध लावलेला, सकाळची 8:30-9 वेळ तुळशी वृंदावनाजवळ बसलेलो. कारण मी ग्रामपंचायतमध्ये जात नाही, सोसायटीत जात नाही, दूध डेअरीत जात नाही, स्कूल कमिटीत नाही, देवी ट्रस्टमध्ये नाही, कुठल्याही ट्रस्टमध्ये मी नाही, निवांत बसलेलो. तो ज्योतिषी माझ्या दिशेने आला, माझ्याकडे बरोबर सापडवतात ते. त्याने माझ्याकडे पाहिलं, गंध आहे, उपरण आहे, शेंडी आहे, हे ब्राह्मणाचं घर असलं पाहिजे. मी ब्राह्मण नाहीच आहे, मराठी आहे. आणि त्या लाडले इथे काहीच भेटणार नाही, कारण ही दुष्काळाची जमीन. तो सरळ निघून गेला. आणि त्या एका माणसाने त्या ज्योतिषाला बोलवलं, या म्हणे ज्योतिषी बाबा, यंदाला लय भलं होणारे, सारं मनासारखं होणारे, हात पा म्हणे. म्हणे काय विचारायचं बाळा तुला, म्हणे बाबा मला असं विचारायचं आहे, माझ्या घरी महिन्यात किंवा 6 महिन्यात मुलबाळ होण्याचा योग आहे. हा सूर्यनारायण उगवणार, आनंदाचा दिवस येणार, मग मला मुलगा होईन का मुलगी ते सांगा. लागला तो गणित करायला, कोण अजून घाबरताच आहे का तुम्ही? अरे ज्योतिषी नो, असा गणित करायला लागला, तुला मुलगा होणार. म्हणजे 2 मिनिटात गणित झालं, सावकाश गणित करा, सांगा पद्धतशीर सांगा, तुला मुलगाच होईल. पुन्हा त्याने शंका घेतली, ज्योतिषी बाबा मला मुलगा नाही झाला तर मुलगी तर नक्कीच होईल.